जय श्री माताजी। सहज योग अनुभवाचे बोल। लेखक आहेत फडके काका। प्रकरण 14 सहज योगातील निरनिराळे अनुभव। यातील पहिला विशेष अनुभव आहे करणीच्या बाधा। आमच्या ओळखीतले एक सहजयोगी ललित म्हणून आहेत। ते अगदी पूर्वी सहजयोगात होते, नंतर त्यांनी मध्यंतरी सहजयोग सोडला। 4-5 ते सहजयोगात नव्हते। नंतर त्यांच्या पत्नीला आजार झाला, पत्नीच्या पायाला सूज आली, सर्व अंगाला सूज यावयाची। डॉक्टरही सर्व प्रकारचे उपाय झाले, औषधे झाली, पण काही उपयोग होईना। आता काय करायचे त्यांना काहीच सुचेना। पुन्हा सहजयोगात यावे तर कमीपणाचे वाटू लागले, पण काय करणार। अखेर त्यांनी मला भेटायचे ठरविले, पण सरळ कसे भेटणार म्हणून त्यांचे एक मित्र दातार मला चांगले ओळखत होते आणि सहजयोगात पण होते। त्यांच्या मार्फत त्यांनी मला भेटायचे ठरविले आणि एक दिवस ते मला भेटायला आले। त्यांनी आपल्या पत्नीची हकीकत मला सांगितली। मी त्यांना म्हणालो, उद्या संध्याकाळी तुम्ही माझ्याकडे या, आपण त्यांना जागृती देऊ, चक्रे पाहू आणि नंतर काय करायचे ते पाहू। त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते माझ्याकडे आले। मी त्यांच्या पत्नीला जागृती दिली, चक्रे पाहिली, तर खूपच चक्रांवर त्रास असल्याचे आढळले। त्यांना करणीच्या बाधेसारखीच बाधा होती। मी त्यांना म्हणालो, सहजयोगात तुम्हाला बरे वाटेल, पण दिवसातून 4-5 तरी मी सांगतो त्याप्रमाणे बसावयास हवे। त्यांनी माझे म्हणणे मान्य केले। मी त्यांना मीठपाणी घेऊन श्री माताजींच्या फोटोसमोर बसण्यास सांगितले, फोटोसमोर गोडे तेलाचा दिवा लावण्यास सांगितले आणि 21 नियमाने बसण्यास सांगितले। पहिल्या 7 लिंबावर काळे डाग पडते, दुसऱ्या 7 लिंबावर काळ्या फुल्या पडतील आणि तिसऱ्या 7 लिंबे हातावर गरम होतील किंवा तडकतील। हे सांगितल्यावर त्यांना थोडी भीती वाटली, पण मी म्हणालो, सहजयोगात भिण्याचे कारण नाही, ही एक प्रकारची बाधा असते, ती गेल्यावर सर्व काही ठीक होईल। त्याप्रमाणे त्यांनी श्री माताजींचा फोटो घेऊन तो फ्रेम केला आणि सुरुवात केली। त्यांना ज्याप्रमाणे सांगितले होते त्याप्रमाणेच झाले। पहिले 7 लिंबावर काळे डाग पडले, दुसरे 7 लिंबावर काळ्या फुल्या पडल्या आणि तिसरे 7 लिंबे हातावर गरम झाली, काही लिंबे तडकली। त्यांच्या पत्नीला थोडे अस्थिर झाले, पण मी धीर दिला। नंतर नुसते दोन्ही हातांवर लिंबे घेऊन आणि मीठपाणी घेऊन फोटोसमोर दिवसातून 3-4 बसण्यास सांगितले। फोटोसमोर गोड्या तिलाचा दिवा होताच आणि पायाखाली कोमट मीठपाणी घ्यावयाचे होते। याप्रमाणे त्यांनी 6 केल्यावर त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला। आता 8-10 झाली, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही। त्यांच्या घरातील सर्व माणसे सहजयोगात आहेत। पुढील अनुभव आहे सर्वेशच्या लिव्हरला त्रास। वरील ललितांचाच हा सर्वेश 7-8 असेल। एक दिवस त्याचे आई वडील त्या लहान बाळाला घेऊन रात्री 10 आमच्या घरी आले। त्याची आई त्याला घेऊन जिन्यातच रडत उभी होती आणि वडील माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, सर्वेशने डोळे फिरवले आहेत आणि तो कसा तरी करतो आहे। मी त्यांना म्हणालो, कुठे आहे तो, त्याला इकडे घेऊन या।
त्याप्रमाणे ते त्याला आमच्या घरी घेऊन आले। मी रात्री 10:30 सुमारास श्री माताजींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि त्याच्या आईला त्याला मांडीवर घेऊन बसण्यास सांगितले। नंतर मी त्याला जागृती दिली। तशी त्याला जागृती मी रुग्णालयातच तो 2-3 दिवसात असताना दिली होती। नंतर सर्वजण आणि मी डोळे मिटून श्री माताजींसमोर ध्यानाला बसलो। थोड्या वेळाने मी त्याची चक्रे तपासली तर आज्ञा आणि मणिपूर चक्र पकडलेले होते। जवळजवळ 50% गरम लहरी जाणवत होत्या। मी त्यांना विचारले, तुम्ही त्याला डॉक्टरला दाखविलेत का? तेव्हा ते मला म्हणाले, चिल्ड्रन स्पेशालिटीला दाखविले आहे, त्यांचे औषध चालू आहे। त्यानंतर मी त्यांचे मणिपूर चक्र घड्याळाच्या काट्याप्रमाणे 108 वेळा फिरविले आणि सोडविले। नंतर मी माझा उजवा हात त्याच्या यकृतावर ठेवून डावा हात श्री माताजींच्या फोटोसमोर धरला आणि 1/2 तास त्याला ट्रीटमेंट दिली। त्याचे लिव्हर तपासले तेव्हा त्याच्या उजव्या मणिपूर चक्रावरच्या चैतन्य लहरी सामान्य झाल्या होत्या आणि त्याला बरे वाटून झोप लागायला सुरुवात झाली होती। नंतर मी त्याचे आज्ञाचक्र 108 वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरवून 21 वेळा ओम त्वमेव साक्षात श्री जीजस ख्राइस्ट साक्षात श्री माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः असा मंत्र म्हटला। त्याचे आज्ञाचक्र पण तपासले तर ते सामान्य झाले होते। त्याला पूर्ण झोप लागली होती। मी त्यांना म्हणालो, आता त्याला पूर्ण झोप लागली आहे, घरी घेऊन जा, उद्या तो सकाळी व्यवस्थित खेळू लागेल, तुम्ही काही काळजी करू नका। त्याप्रमाणे ते त्याला घरी घेऊन गेले। दुसऱ्या दिवशी सकाळी तो खरोखरच नेहमीप्रमाणे खेळू लागला। त्याला काही आजार आहे असे पण वाटत नव्हते। तो सध्या 7वीत आहे आणि इंग्लिश मीडियम शाळेत शिकत आहे। पुढचा अनुभव आहे सोनालीला हृदयावर त्रास। सोनाली ही ललितांचीच मुलगी। ती इयत्ता 10वीत इंग्रजी माध्यमात शाळेत शिकत होती। तिला इंग्रजी भाषेतून शिकणे तेवढे जमत नव्हते आणि आपण अभ्यास व्यवस्थित करू की नाही अशी खात्री नव्हती। डिसेंबर महिना आला, ती क्लासला गेली असता एकदम बेशुद्ध झाली। तिच्या अंगाला घाम आला। तिला तिथेच झोपविले आणि मला निरोप आला। मी लगेच तिकडे गेलो आणि डोळे मिटून ध्यानात गेलो आणि तिची चक्रे तपासली। तर काय, तिच्या आज्ञाचक्रावर, डाव्या हृदयावर व अनहत चक्रावर त्रास असल्याचे आढळले। मी तिचे घड्याळाच्या काट्याप्रमाणे आज्ञाचक्र फिरविले तेव्हा ती शुद्धीवर आली। नंतर तिला आम्ही आमच्या घरी घेऊन आलो। परीक्षेची तिने धास्ती घेतली होती। एकसारखी तिला भीती वाटत होती। आम्ही दोघांनी तिला शांत केले आणि घरी पाठविले। तिचे हृदयचक्र 15-20% खराब झाले होते। हृदय विकाराचा झटका येण्याची काही दिवसात शक्यता होती। मी तिच्या आई वडिलांना बोलाविले आणि सर्व हकीकत त्यांना सांगितली। तिच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका। परीक्षेचा निर्णय काहीही लागला तरी चालेल असे सांगून तिची भीती आणि दबाव नाहीसा झाला पाहिजे असे त्यांना बजावले। त्यांनी पण माझे म्हणणे मान्य केले। तिला डाव्या हृदयावर उजवा हात ठेवून आणि डावा हात श्री माताजींच्या फोटोसमोर ठेवून मीठ पाण्यात दिवसातून 3-4 वेळा ध्यानास बसण्यास सांगितले। साधारणतः 25% पेक्षा जास्त गरम चैतन्य लहरी आल्या
तर हृदय विकाराचा पहिला झटका येतो। 25% जर कमी गरम चैतन्य लहरी असतील तर कार्डिओग्रामवर सामान्य हृदयाची स्थिती दाखविली जाते। 25% जास्त चैतन्य लहरी असतील तर हृदयाचा झटका येतो आणि कार्डिओग्रामवर त्याची नोंद होते। आपल्या सहजयोगात हृदयाचा झटका यावयाचा असेल तर 6 महिने तरी अगोदरच समजते। नंतर त्या मुलीची प्रकृती पूर्ण बरी झाली, आता कोणत्याही प्रकारचा तिला त्रास नाही आणि सर्व स्थिती सामान्य आहे। जर त्यावेळी सहजयोगात हे समजले नसते तर तिला पहिल्या हृदयविकाराच्या झटक्याला सामोरे जावे लागले असते। ते तिचे वाचले हीच तर खरी सहजयोगाची किमया आहे। जय श्री माताजी।